नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी अक्रम शेख पावेदाच्या ठळक घडामोडी। बनावट कागदपत्रे तयार करून गणपती संस्थांच्या जागेची विक्री। बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश। गणपती संस्थांची माहिती। गणपती पंचायतांचे राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या मिरजेतील 36 एकर जमीन विक्री प्रकरणी बांधकाम व्यावसायिक किशोर पटवर्धन यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश सांगली न्यायालयाने दिला आहे, अशी माहिती गणपती पंचायत संस्थांचे मानद वकील ध्यानंजय मद्वाणा यांनी पत्रकार परिषदेत दिली। मिरजेच्या सांगलीकरमाळा येथील पटवर्धन संस्थांच्या एका 36 एकर जमिनीच्या विक्री व्यवहाराचा अनेक वर्षापासून न्यायालयात वाद सुरू आहे। या जमिनीच्या कागदपत्रांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे पटवर्धन यांनी सदर जागेचा व्यवहार केला होता। याबाबत विजयसिंहराजे पटवर्धन यांच्या वतीने न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता। यानुसार आज सांगली न्यायालयाने संस्थांच्या जागेची विश्वासघाताने विक्री करत फसवणूक केल्याबद्दल आणि बनावट कागदपत्रे खरी असल्याचे सांगत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश सांगली शहर पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती ध्यानंजय मद्वाणा यांनी दिली। सांगली संस्थांचे उत्तराधिकारी राजे श्री विजयसिंह राजे पटवर्धन यांनी मिरज येथील बांधकाम व्यावसायिक श्री किशोर पटवर्धन यांच्या विरोधात सांगली येथील न्यायालयात फौजदारी खटला म्हणजेच प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली होती। या खटल्यास अनुसरून निर्माण प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी आरोपी श्री किशोर पटवर्धन यांच्या विरोधात CRPC कलम 156 नुसार आदेश पारित केलेला आहे। सदरचा वाद हा मिरज येथील सांगलीकर मळा या नावाने सर्वज्ञात असलेल्या सुमारे 36 एकर जमिनीच्या संदर्भातला हा वाद होता। यानुसार आरोपी श्री किशोर पटवर्धन यांच्या विरोधात IPC कलम 406, 420, 467, 468, 471 आणि कलम 474 नुसार दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा नोंद करून तपास करण्याचे आदेश निर्माण प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सांगली यांनी सांगली शहर पोलिसांना केलेले आहेत। सदरचा खटला आर्थिक फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, त्या बनावट कागदपत्रांचा खरा म्हणून वापर करणे, फौजदारी पात्र विश्वासघात करणे या संदर्भातला खटला आहे।